नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार महिना तीन हजार रुपये पेन्शन आता या पेन्शनसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत त्यांचं वय किती असायला पाहिजे याबद्दलची पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालयच्या माध्यमातून अग्रिकल्चर ऑफ इंडियाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती ही माहिती अपडेट करण्यात आलेली आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यांनी सहजरित्या लाभ घेऊ शकता कशा पद्धतीने लाभ घ्यावा याबद्दलची पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला अचूकरीत्या सर्वप्रथम मिळत जातील आता मित्रांनो ही योजना कोणती आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया प्रधानमंत्री किसान मानधन योजना यालाच म्हणतात पी एम किसान मानधन योजना छोटे और सीमांत किसानों को आर्थिक सुरक्षा प्रदान करने के उद्देश्य से सुरू की गई एक पेन्शन योजना आहे इस योजना के तहत साठ वर्ष के आयु के बाद किसानों को हर महिने तीन हजार रुपये की किस्ती मिलना स्टार्ट हो जाएगी आता या ठिकाणी ध्यानात ठेवा ही जी योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना आता या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा सहजरित्या लाभ घेता येतं आता या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जो वय आहे तो किती असायला पाहिजे कोणत्या ठिकाणी नोंदणी करायची आहे किसान म्हणजे तुम्हाला मासिक वेतन किती भरायचं आहे हे सुद्धा समजून घ्या मित्रांनो आता या ठिकाणी बघा तुम्हाला जर नोंदणी करायची असेल म्हणजेच साठ वर्षाच्या नंतर महिना तीन हजार रुपये तुम्हाला मासिक पेन्शन पाहिजे असेल तर सी एस सी सेंटर किंवा बँक खाते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही सहजरित्या नोंदणी करू शकता आता बघा या ठिकाणी पंचावन्न ते दोनशे रुपये मासिक योगदान तुम्हाला द्यायचं आहे म्हणजेच महिन्याला तुम्हाला पंचावन्न ते दोनशे रुपये भरायचे आहे म्हणजे तुमच्या वयानुसार या ठिकाणी भरायचं आहे आता तुमचं जो वय असेल त्या वयाला जेवढी रक्कम बसेल त्या वयानुसार तुम्हाला ही रक्कम भरायची आहे जेव्हा तुमचं साठ वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला दर महिन्याला इथं तीन हजार रुपये सुरू होणार आहेत आता तुमचं जे वय आहे पात्र होण्यासाठी किती असायला पाहिजे अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील या योजने सहजरित्या पात्र होऊ शकतात शेतकरी आता तुमचं जर वय सध्या अठरा किंवा चाळीस असेल किंवा अठरा ते चाळीसच्यामध्ये असेल तर तुमच्या वयानुसार तुम्हाला वरती जी रक्कम भरायची आहे महिना पण पर, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा साठ वर्ष तुमचं पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये हंड्रेड पर्सेंट तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत म्हणजे वृद्धा अवस्थेसाठी एक उत्तम योजना आहे लगेच लगेच प्लॅन करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद